हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आय होप सर्व मजेत असतील तर आपण बघणार आहोत पृथ्वीचे गुरुत्वीय बल तुम्ही अजून आपल्या एक क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबा कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला सायन्स शिकताना खूप मज्जा येत असेल तुम्ही मागील व्हिडिओ बघितलेले नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात त्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या कन्सेप्ट खूप सारे टॉपिक बघितलेले आहेत ते व्हिडिओ अगोदर तुम्ही बघा त्यानंतर हा व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण समजेल तर आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत पृथ्वीचे गुरुत्वीय बल अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप खूप महत्त्वाचा आहे त्यावरती सोडवलेली उदाहरणे आपण आपल्याला बघायची आहे तर आपण स्टार्ट करूया क्षितिज लंब सरळ रेषेत वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल का म्हणजे सरळ क्षितिज लंब म्हणजे असा वरती फेकलेल्या दगडाचा वेग हा एक एक समान असेल का की तो कालानुसार बदलेल विचार करा बरं खूप महत्त्वाचा आहे तुम्ही लगेच विचार करा कशा प्रकारे बदलेल तर तो, तो त्या दगडाचा वेग कशा प्रकारे बदलेल तो दगड सतत वर का जात नाही तर तुम्हाला मी ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय तुम्हाला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते पण सांगितलेलं आहे तुम्ही सर्व विचार करा ह्या प्रश्नांच्या ओके मी त्याचा अँसर सांगण्याच्या अगोदर थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली पडतो का हो तुम्ही म्हणशाल परत खाली पडतो का पडतो कारण गुरुत्वाकर्षण आहे त्याची कमाल उंची कशावरनं दिसून येते हे पण तुम्हाला बघायचं आहे पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आकर्षित करते पहिल्या लेक्चरमध्ये बघितले पहिलं लेक्चर बघितलेलं नसेल ते अगोदर बघा तुम्ही पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते म्हणून कोणतीही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणजे पृथ्वीचे केंद्रबिंदू हे पृथ्वीच्या मध्यबिंदूवरती असते ओके म्हणून कोणतीही वस्तू पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे आकर्षित होते खूप खूप महत्त्वाचा आहेत त्यावरती आपल्याला सोडवलेली उदाहरणे बघायची आहे त्यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या मी पहिल्या लेक्चरपासून सांगितलं तुम्ही लेक्चरला बसताना पेन आणि सोबत घेऊन बसा जे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते नोट डाऊन करत चला म्हणून या बलामुळे वस्तू क्षितिज लंब सरळ दिशेने खाली पडते ओके म्हणजे केंद्रबिंदू हा पृथ्वीचा त्याच्या सेंटरकडे आहेत म्हणून ती वस्तू सरळ पडते अशी कोणाने पडत नाही किंवा व्हर्टिकल पडत नाही ओके खूप महत्त्वाचं आहे तुम्ही लक्ष द्या आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब सरळ रेषेत वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचत असते कोणते बल खाली खेचत असते गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली खेचत असते म्हणून त्याचा वेग कमी होतो हे बल आहे ना हे बल त्या वस्तूला सतत खाली खेचत असते सतत खाली खेचत असते त्यामुळे त्याचा एक एक वेळी ती वस्तू स्थिर होते ओके एक वेळी ती वस्तू एकदम शून्य होते त्याचा वेग काही कालाने शून्य होतो व त्याच्या बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो म्हणजे तो, तो दगड पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो तर तो तुम्हाला ॲन्सर कळले असतील तुम्हाला मी समजलेले असेल क्षितिज लंब सरळ रेषेत फेकलेला दगडाचा वेग एक समान असेल का नसेल चेंज होईल ओके तो की तो कालानुसार बदलेल कालानुसार बदलेल कशा प्रकारे बदलेल ते पण सांगितलं तो द दगड सरळ रेषेत वर का जात नाही तर मी तुम्हाला ते पण सांगितलं थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली पडतो का पडतो त्याची कमाल उंची कशावरनं ठरते तर ते पण मी तुम्हाला सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरनं ओके खूप महत्त्वाचं आहे तुम्ही ते वाचून घ्या आणि इतकं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या खूप खूप महत्त्वाचं आहेत त्यानंतर आपण सोडवलेली उदाहरणे बघूयात तर मागील तुम्ही उदाहरण बघितलेले नसेल मागील उदाहरणातील महेंद्रवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बलाचे परिणाम काढा ओके गुरुत्वीय बलाचे परिणाम काढायचे हा महेंद्र आणि विराट इथे बसलेला होता महेंद्राचं वेट म्हणजे वस्तुमान पंच्याहत्तर होतं विराटचं पंच्याऐंशी होतं त्यांचं मधील डिस्टन्स एक मीटर होतं ओके तर मागील लेक्चर्समध्ये आपण काय बघितलं ते अगोदर मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर तुम्हाला समजेल ओके तर मागील लेक्चर्समध्ये आपण कोणता क्वेश्चन बघितला होता महेंद्र व विराट एकमेकांपासून एक मीटर एक अंतरावर हो बसले आहे त्यांची वस्तुमान पंच्याहत्तर आणि ऐंशी के जी आहे तर त्यांच्यातले गुरुत्वीय बल काढायचं होतं आपल्याला ओके गुरुत्वीय बल आपण कुठे बघितले हे बघा इथे गुरुत्वीय बल बघितले हे तुम्ही व्हिडिओ बघताना सिरियलनी बघा एक दोन तीन चार पाच तेव्हा तुम्हाला समजेल इथे बघितले आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धार्थ न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला तर हे व्हिडिओ अगोदर बघा तुम्ही त्यानंतर तुम्हाला तो पूर्ण समजेल काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला लगेच समजेल एक्झाम्पल कशातलं आहे सॉलो एक्झाम्पल कोणत्या उदाहरणामधील आहेत तर आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये काय काढायचं आहे महेंद्रवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बलाचे परिणाम काढा म्हणजे पृथ्वीचा हा सेंटर त्याच्या केंद्रबिंदूकडे असतो म्हणून कोणतीही वस्तू त्याच्या केंद्रबिंदूकडे आकर्षित होते ती पण सरळ रेषेत ओके तर आपल्याला काय काढायचं पृथ्वीचे वस्तुमान तुम्हाला माहीत असेल ही व्हॅल्यू तुम्ही लिहून घ्या एम वन सिक्स सहा गोनुले दहाचा चोवीसावा घात के जी इतके पृथ्वीचे वस्तुमान आहे पृथ्वीची त्रिजा आहे रेडियस किती आहे सिक्स पॉईंट फोर इंटू टेन रेस टू सिक्स मीटर तुम्हाला हे तुमच्या पेपरमध्ये एक्झाम्पल लिहायचे आहे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही हा व्हॅल्यू पाठच करून घ्या तुम्हाला सॉल्व करायचे आहे नंतर महिंद्राची वस्तू मग दिलेले होते पंच्याहत्तर के जी ओके त्यानंतर ही जीची व्हॅल्यू फिक्स आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा फिक्स आहे याची व्हॅल्यू तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरला सांगितली होती फर्स्ट नाही आय थिंक सेकंड थर्ड लेक्चरला जी ची व्हॅल्यू फिक्स आहे ती तुम्ही पाठच करा तर आपण हा फॉर्म्युला पण बघितला होता न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये हा फॉर्म्युला आपण इथे बघितलेला आहे तुम्ही एकदा बघून घ्या मी तुम्हाला परत तो दाखवतो फॉर्म्युला आहे बघ इथं बघितलेला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला मी हा पाठच करायला लावला होता खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला मी बोललो होतो की सर्व एक्झाम्पल यांनी सॉल्व करायचे आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम ओके नंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार आहोत त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकणार आहोत तर ही पहिली व्हॅल्यू कशाची जीची जी, ही फिक्स व्हॅल्यू टाकली त्यानंतर यम वन यम वन किती पंच्याहत्तर के जी त्यानंतर यम टू यम वन यम टू कसे पण टाकले तरी चालते ओके सिक्स इंटू टेन रेश टू मायनस फोर यम वन यम टू त्यानंतर आर स्क्वेअर आर स्क्वेअर कोणता सिक्स पॉईंट फोर इंटू टेन रेश टू सिक्स त्याचा स्क्वेअर तुम्ही सिम्पली सॉल्व करा हे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे तुम्ही व्यवस्थित गुणाकार करा तुमच्या वयवरती आणि तुमचा ॲन्सर हे से सेवन थर्टी थ्री इन सातशे तेहतीस ती न्यूटनिन आणि फोर्थचे युनिट हे न्यूटन आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे तर यात व्हॅल्यू कशा टाकले आपण की पहिली व्हॅल्यू ची फिक्स टाकली त्यानंतर यम ची व्हॅल्यू सिक्स पॉईंट फोर इंटू टेन रेस टू ट्वेंटी फोर ती व्हॅल्यू टाकली आपण त्यानंतर एम टूची व्हॅल्यू पंच्याहत्तर के जी टाकली त्यानंतर खाली आर स्क्वेअर तर मी तुम्हाला हा फॉर्म्युला कशावरनं डिराय करून दिला होता फोर्स इज डायरेक्टली प्रोपोशनल प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस अँड इनवर्सली प्रोपोशनल डिस्टन्स ऑफ टू डिस्टन्स स्क्वेअर ऑफ ह्या दोन वस्तूंमधील जे अंतर असते त्याचं डिस्टन्स स्क्वेअर आणि ह्या दोन वस्तूंचा गुणाकार ओके okay. तर हा फॉर्म्युला मी सांगितला होता डायरेक्टली प्रोपोशनलला तर आपण जी म्हणतो ओके okay. तो ते लेक्चर तुम्ही अगोदर बघा तुम्हाला काहीच अडचण येणार नाही तर हे अॅन्सर होमवर्क आहे तुमचा तुम्हाला हे सॉल्व नसेल झाले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी सॉल्व करून देईन हे बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या वन पॉईंट थ्री इंटू टेन टू नाईन पट आहे खूप महत्त्वाचं आहे लिहून घ्या तुम्ही हे सर्व एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या त्यानंतर विरामावस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास एक सेकंदात महेंद्राचा वे वेग किती असेल तर मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये याच्या मागूच्या एक सोडवलेली एक्झाम्पल तिथे बघा तिथे पण असंच एक एक्झाम्पल आहे तेथे आपल्याला व्हर्टिकल जायचं आहे इथे आपल्याला हॉरिझन सॉरी इथे आपल्याला हॉरिझन्टल पृथ्वीच्या खाली जायचं आहे तिथे आपल्याला विराटकडे जायचं होतं ओके तर विराम अवस्थेत असल्यानंतर सुरुवातीचा वेग किती असेल विरामावस्थेत झिरो एखादी वस्तीचं स्थिर आहे तर तिचा वेग विरामावस्थेत किती असेल झिरो असेल पृथ्वीचे गुरुत्वीय बल आपण काढले इथे गुरुत्वीय बल काढले सातशे तेहतीस न्यूटन हे बघा इथे काढले फोर्स युनिट न्यूटन आए, आहे खूप खूप महत्त्वाचं आहेत त्यानंतर मी फर्स्ट मागील एक्झाम्पल सोडताना न्यूटनचा सेकंड लॉ न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम तुम्हाला सांगितला होता फोर्स बल इज इक्वल्स टू वस्तुमान इन टू त्वरण ॲसलरेशन ॲसलरेशन म्हणजे काय चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम ज्यावेळेस तुमची व्हेलॉसिटी चेंज होते त्या रिस्पेक्टनी टाईम ज्यावेळी चाल आपण लागणारा कालावधी त्याला आपण ॲक्सेल म्हणतो ओके वेलॉसिटी त्यानंतर फोर्स इज इक्वल्स टू मास एन टू तर आपल्याला त्वरण काढायचं आहे अगोदर का त्वरण काढायचं आहे त्यानंतर आपल्याला फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे म्हणजे फायनल साल एका एक चाल एका सेकंदात किती येईल ती काढायची आहे त्यासाठी आपल्याला हा एक फॉर्म्युला मागच्या लेक्चरमध्ये पण वापरला हे चार ते पाचच फॉर्म्युला आहे ते पाठच करा खूप महत्त्वाचे आहे तितके जर पाठ केले ना तुम्हाला पेपरमध्ये हे उद सोडवलेली उदाहरणे किंवा अशीच उदाहरणे येतात सेम फक्त व्हॅल्यू चेंज होता तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळते फुल आणि खूप सिम्पल आहे इझी आहे त्यानंतर आपल्याला टी दिलेला आहे एक सेकंद त्यानंतर ए दिलेलं आहे त्वरण यू दिलेलं आहे सुरुवातीची च म्हणजे सुरुवातीचा असणारा वेग आणि व्ही दिलेला आपल्याला फायनल वेग काढायचा आहे त्यासाठी अगोदर आपण त्वरण काढून घेऊ ॲसलरेशन त्यासाठी आपण ह्या स्वरूपात ॲरेंज केलं फोर्स इज इक्वल्स टू मास इन टू ॲसलरेशन तर हा हे वस्तुमान ह्या साईडला घ्यायचं तर ए इज इक्वल्स टू बल अपॉन वस्तुमान असा फॉर्म्युला फॉर्म्युलाईन इथे दिसल्याप्रमाणे नंतर या त्या व्हॅल्यू टाकल्या त्यानंतर मास किती आपलं पंच्याहत्तर के जी तर ॲन्सर आलं नाईन पॉईंट सेवन सेवन मीटर पर सेकंड स्क्वेअर खूप खूप महत्त्वाचं आहे हे युनिट जर लिहिलं नाही तुमचा तुमचा एक मार्क तिथे जातो तर त्वरण इज इक्वल्स टू नाईन पॉईंट सेवन सेवन मीटर पर सेकंड स्क्वेअर त्यानंतर हा फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकायचे न्यूटनचे गतिविषयक पहिले समीकरण हे तीन समीकरण आहे ते मी नाईनच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे ते बघितलेले नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात तर सुरुवातीचा वेग किती झिरो घेतला आपण त्यानंतर ॲक्सेल इथं फाईंड आउट केलं नाईन पॉईंट सेवन सेवन त्यानंतर एक एका सेकंदात वन सेकंद इन टू वन केलं तर त्याचा अन्सर काय आलं नाईन पॉईंट सेवन सेवन मीटर पर सेकंद व्हॅलॉसिटी व्हेलॉसिटी म्हणजे काय चाल आपण लागलेला टाईम चाल कशात मि मोजतात मीटरमध्ये लागलेला टाईम सेकंदमध्ये खूप महत्त्वाचे आहे युनिट तुम्ही तुमच्या एकदम कन्सेप्ट क्लिअर असेल एकमेकाशी रिलेटेड करून मी प्रत्येक कन्सेप्ट सांगतो ती तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला ही युनिट लिहिण्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही हा वेग सहा वरील उदाहरण दोनमधील महेंद्राच्या वेगाच्या वन पॉईंट एट सिक्स इंटू टेन रिशू नाईन आहे तर तिथे तो मायनसमध्ये होता खूप छोटा होता तर त्या पटाने हा वेग आहे तर खूप महत्त्वाचा आहे लेक्चर खूप मोठे झालेले बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर आपल्या एक क्लास एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पण सांगा एक क्लास एज्युकेशनवरती लेक्चर स्टार्ट झालेली आहे येथे या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ओके आपल्या मित्रांना जास्तीत जास्त सबस्क्राइब करायला लावा चॅनलला आपल्या ओके थँक्यू